जीवनात पुढे ध्येय आणि पाठीवर सद्गुरूचा आशीर्वाद असायलाच हवा. गुरूंचे अनन्य चिंतन करायला पाहिजे. संत सहवासात राहून त्यांच्या पवित्र मनातील विचार ऐकल्याने आनंद मिळतो. संत परमात्मा राज महाराजांनी तपस्या करून लोक कल्याणासाठीच परमाब्दी ग्रंथाची निर्मिती केली असं प्रतिपादन महास्वामीजी मडिबाळेश्वर देवगणहट्टी कित्तूर यांनी केलं आहे. निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनीगिरी डोंगरावरील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं आयोजित परमाब्दी प्रसार महोत्सवाच्या 5व्या दिवशीच्या प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. विनेश्वर स्वामीजी पुढे म्हणाले, आनंद बाजारात विकत मिळत नाही किंवा तो मागूनही मिळत नाही, तो अनुभवानेच प्राप्त होतो. महात्म्यांच्या संगतीने पापांचा नाश होतो. मन हे माकडासारखे स्वैर धावते, त्याला स्थिर करण्यासाठी सद्गुरूंचा सहवास असायला हवा. मनाच्या शुद्धीसाठी जय परेश सर्वायन या मंत्राचा जप करा. इतरांची निंदा करणे, चाड्या करणे, चोरी करणे सोडून द्या. मीपणाचा अहंकार सोडा, देव निश्चित भेटेल. प्राध्यापक सदाशिवराव शामराव पाटील येथे या प्रवचन कार्यक्रमात बोलताना म्हणाले, परमाब्दी 5वा वेद म्हणून अंगीकारला पाहिजे. जगात शांती निर्माण करण्यासाठी दत्तगुरूंनी परमात्मा राज महाराजांच्याकडून हे कार्य करून घेतले. चराचरात शांती बंधुता निर्माण करण्यासाठी प्रथम मनातील अहंकाराचे विचार दूर केले पाहिजेत. परमाब्दीतील विचार सहस्र सूर्याच्या प्रकाशा इतकेच तेजस्वी आहे. ग्रंथातील विचार आंतरिक हृदयात साठवून ठेवा. सर्वसामान्य माणसापासून ज्ञानी माणसापर्यंत सर्वांना कळेल अशा सोप्या भाषेत परमाब्दीने दिव्य विचार सांगितले आहे. परमाब्दीच्या विचाराने कल्याण करून घ्या. संत परमात्मा राज महाराजांनी आपल्या आयुष्याचे दान दिले आहे. या ग्रंथामध्ये अनेक वाङ्मयाचे सार आहे. हे गुप्त धन उघड झालं पाहिजे. परमाब्दी रूपी वेद शब्द देवाचा प्रत्येकाने स्वीकार करावा अशी तळमळीने विनंती परमात्मा राज महाराज या ग्रंथामधून करत आहे. देव नको जागा नाही हृदयी असे म्हणणाऱ्यांची जनसामान्यांची मनोवृत्ती झालेली आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी परमाब्दी वचन वाचन चिंतन आणि आचरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे मलदोष नाहीसे होतील. शुद्ध विचार सिंचनाने देव कळण्यासाठी मदत होईल. यावेळी राजू गळतगे मिरज यांनी पंचांग शास्त्र विषयी अधिक माहिती सांगितली. स्वयंपाक करताना जय परेश सर्वायन या मंत्राचा जप पहिल्यांदा करावा. सदाचार नेहमी आचरणात आणावा असं सांगितलं. यावेळी अर्जुन यशवंत घायाळ कोल्हापूर रेवती फाले सुनील जाधव शुभम भोसले आणि सहकारी यांचा भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आडी बेनाडी कुगनुळी हनबरवाडी यमकर्णी मत्तीवडे बुद्धिहाळ निपाणी जत्राट सिद्धनाळ तवंदी रामपूर कागल आदी परिसरातील लाखो भाविकांनी भजन प्रवचन आदी धार्मिक परमार्थिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. गजबरवाडीहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी धनंजय केनवडे. आजच्या काळामध्ये महाराजांच्या हातून झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून परमाब्दी हा चार वेदानंतर 5वा वेद म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायला पाहिजे. इतकं सामर्थ्य तुम्हाला आनंद काय तुम्हाला मला जे बघतात तुम्हाला काय करे माझ्या म्हणजे आनंद येणार नाही. आनंद का हाताला देता येत नाही. आनंद म्हणजे काय इशारा करता येत नाही. आनंद म्हणजे असं ज्या म्हणता येत नाही. सर्व वाङ्मयांचं मतित आहे. आत्मा जे निहास करत रत्न होईल त्याला आत्मस्वरूपाला प्राप्त होता येते. आणि म्हणून ते हे का आत्मज्ञान म्हणजे गौप्याचे गुप्त धर्म. हे गुप्त धर्म महाराजांनी तुमच्या आम्ही काढून उघड दिलेलं आहे. आणि म्हणून धन आम्ही लुटायचं आहे सगळ्यांनी. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.